So after DNA structure, we also studied about this RNA. The different types of RNA and its diagram, you studied very well in the 9th standard. You just revise. There are three types of RNA. Which three types of RNA? First is the mRNA, that is the messenger RNA. Then second is the rRNA, that is the ribosomal RNA. And the third is the tRNA. So these three types of RNA according to their functions. आपण आपण मागच्या वर्षी डिटेलमध्ये बघितलं की त्यांच्या फंक्शन नुसार हे तीन टाइप्स पडलेले आहेत. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ mRNA, RNA अँड tRNA? सगळ्यात फर्स्ट हे समजून घ्या की सपोज ही सेल आहे, सेल मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये डीएनए एज अ जेनेटिक मटेरियल आहे आणि सायटोप्लाझम मध्ये आरएनए आहे. जस्ट ओनली mRNA इन दिस न्यूक्लियस ऑफ द सेल, rRNA अँड tRNA आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. सो mRNA इन द न्यूक्लियस, rRNA इन द अँड tRNA इन द न्यूक्लियस, सॉरी सायटोप्लाझम. सो वी स्टडीड अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. What is the important of this DNA and RNA? का शिकायचं आपल्याला हे DNA RNA? कारण आपलं जे काही बॉडी फंक्शनिंग कोण कंट्रोल करतं? ऑल बॉडी फंक्शनिंग आर कंट्रोल्ड बाय द DNA विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. तो प्रोटीन सिंथेसिस कशा पद्धतीनं तयार होतं, त्याची प्रोसेस काय आहे, हे आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये शिकायचं. त्याच्या अगोदर आपल्याला DNA अँड RNA मस्ट बी नोन इन डिटेल. So, this function of the mRNA, it is the messenger RNA. त्याच्या नावानुसार messenger RNA म्हणजे काय करेल तो मेसेज वाहून आणेल. कशाचा? इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस. आता आपल्याला याचं प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन पाहिजे. ती कोण प्रोव्हाइड करेल? mRNA. rRNAचं फंक्शनिंग काय आहे? इट ऍक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस इज कॅरीड आउट बाय द RNA, that is the protein synthesis. Protein synthesis कोणाकडून केलं जाईल? RNA. आणि tRNA, ट्रान्सफर RNA नावातच आहे, याचं काम काय असेल? जो काही जे काही प्रोटीन सिंथेसिस तयार केलेलं आहे ते अमायनो ऍसिड्स वर वाहून जायचं. किंवा ऑल दीज प्रोटीन सिंथेसिस आर कॅरीड वेर दे नीड. सो दीज आर दी थ्री टाइप्स ऑफ RNA. आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे प्रोटीन सिंथेसिस, प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो तुम्हाला बोर्ड एक्झामला सुद्धा ब्रॉड क्वेश्चनला विचारला जाऊ शकतो. दिस प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस डिवायडेड इन टू थ्री पॉइंट्स. द फर्स्ट पॉइंट इज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्सलेशन. सो दीज थ्री व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? तर प्रोटीन तयार होण्याची प्रोसेस. या प्रोसेसमध्ये तीन स्टेप आहेत आणि ह्या तीन स्टेप आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे. त्याच्या अगोदर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही नवीनचं पुस्तक काढून हे दोन पॉइंट क्लिअर करणं गरजेचं आहे. कोणते? फर्स्ट इज द स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड द सेकंड इज द स्ट्रक्चर ऑफ आरएनए. डीएनएचं स्ट्रक्चर कशापासून बनलेलं आहे? रायबोज शुगर, फॉस्फेट अँड नायट्रोजिनस बेसिस. आणि आरएनएचं सुद्धा कशाने बनलेलं आहे? त्याच त्यांनी फक्त नायट्रोजिनस बेसिस मध्ये एक मेन डिफरन्स कोणता आहे? सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, मीन्स विच कंपोनेंट्स आर प्रेझेंट? द फर्स्ट इज रायबोज शुगर, फॉस्फेट अँड द नायट्रोजिनस बेसिस. देर आर फोर टाइप्स ऑफ नायट्रोजिनस बेसिस इन डीएनए: अॅडेनिन, गॉलिन, सायटोसिन, थायमिन. सो दीज फोर टाइप्स ऑफ nitrogenous bases are very important. Also in the RNA structure there are also nitrogenous bases. There is one difference is replacement of this thymine with uracil. Means in the RNA structure there are also nitrogenous bases. Which nitrogenous bases? Adenine, guanine, cytosine, uracil. See, this uracil is very important in the structure of
RNA. So this DNA and RNA are very important for the synthesis of protein. These proteins are very important for the controlling of our body. Why? Because there are 20 amino acids, means 20 amino acids are very important for the controlling of all activities of our body, and the formation of these proteins, these amino acids, is really important. So how these proteins are formed? For this, the next point is the process of protein synthesis. This process is divided into three steps: transcription, translation and translocation. But before that, you must be know one term, that is the central dogma. The central dogma is the one process. What is this process? In this central dogma, or in this process, carried out the appropriate protein synthesis. Central dogma. Central dogma. What is this central dogma? Central dogma term is very important in the protein synthesis. This central dogma is the process in which the formation of appropriate protein by DNA. Because in this DNA, there is a very important information of protein synthesis is stored. So, ज्या ठिकाणी सेल मध्ये appropriate protein DNA च्या मदतीने तयार केले जातात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सेंट्रल डॉग्मा. यानंतर तुम्हाला काय पाहिजे? प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ही प्रोसेस किती पार्ट मध्ये, किती स्टेप मध्ये आपल्याला बघायची आहे? तीन स्टेप मध्ये. त्याच्यातली फर्स्ट स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन. या टर्मचं मराठीत अर्थ आणि डिटेल प्रोसेस आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तुम्ही याचा मराठीतून अर्थ समजून घेतला तर तुम्हाला एकदम सोपं जाईल लक्षात येईल. ट्रान्सक्रिप्शन, स्क्रिप्ट माहितीये तुम्हाला, एखाद्या फिल्मची स्क्रिप्ट अगोदर तयार असते, म्हणजे बेसिक थीम तयार असते. तसं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे इथं प्रतिलेखन असा शब्द आहे. त्यानंतर ट्रान्सलेशन, तुम्ही ट्रान्सलेशन करता इंग्लिश इंटू मराठी, म्हणजे आपण भाषांतर म्हणतो. तसं या ट्रान्सक्रिप्शनचा अर्थ प्रतिलेखन. त्याच्यानंतर त्याचं जे काही कन्वर्जन असतं त्याला आपण भाषांतर. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजेच लोकेशन. लोकेशन वर्ड इज रिलेटेड टू द प्लेस. सो ट्रान्सलोकेशन मीन्स देर इज अ स्थानांतर. प्लेस किंवा स्थान, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. व्हेरी सिम्पल इझी थ्री स्टेप्स इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. फर्स्ट इज ट्रान्सक्रिप्शन. त्याला मी मराठीत तुम्हाला सांगितलं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय तर प्रतिलेखन. लेखन करायचे प्रति म्हणजे त्याच्याशी रिलेटेड. ट्रान्सलेशन ज्याचं भाषांतरण आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग सेलमध्ये डीएनएच्या मदतीनं प्रोटीन सिंथेसिस कसं होतं? मग डीएनएचीच मदत का घ्यायची? बिकॉज द जीन्स विच आर रिलेटेड टू द इन्फॉर्मेशन ऑफ दिस प्रोटीन इज स्टोर्ड इन दिस डीएनए. देअरफोर डीएनए आर व्हेरी इम्पॉर्टंट. And whole process of protein synthesis is carried out in the cytoplasm and nucleus of the cell.